सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। आता पाहूया सविस्तर वृत्त। उरण शहराजवळच्या ओएनसीजी प्रकल्पाला सकाळी 7:45 सुमारास भीषण आग लागली, यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये प्रकल्पाचा सर व्यवस्थापकाचा समावेश आहे। प्रकल्पाच्या 40 वर्षाच्या इतिहासात आगीची ही तिसरी मोठी घटना आहे। ऐन गणेशोत्सवातील या दुर्घटनेमुळे तालुक्यात घबराट पसरली। प्रकल्पात वायू गळती झाल्याने अल्पावधीतच आगीने उग्र रूप घेतले होते। अचानक आलेल्या या संकटामुळे कामगारांची एकच धावपळ उडाली। रसायन मिश्रित पाण्यामुळे प्रकल्पातील नाल्यातून आग बाहेर पसरली, त्यामुळे शेजारच्या गावातही घबराट पसरली। या दुर्घटनेत NA नायका, CISF जवान M पासवान, CISF जवान SP कुशवा, CM राव या चौघांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेनंतर तालुक्यात धूर पसरला होता। उग्रवासामुळेही अनेकांना त्रास झालाय। काहींना श्वसनाच्या तक्रारी केल्यात। आगीची माहिती मिळताच सिडको आणि ओएनसीजीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय। 5 तासानंतर 95% आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। आगीच्या घटनेनंतर नागाव परिसरातील अनेक घरातील नागरिकांनी घर सोडलेत। सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।